त्यांचा प्रसाद पाठवला, भागवत गीता इत्यादी शास्त्र पाठवले, अजून काय पाहिजे हो? श्रील प्रभुपादांसारखे आचार्य पाठवले, त्यांच्याद्वारे प्रारंभ झालेली इस्कॉन सारखी संस्था आहे. एवढं सगळं असून सुद्धा एक भक्त विनोदात म्हणतात की एवढं सगळं मिळून सुद्धा जर का आपण भगवतधाम प्राप्त नाही केला आणि जाऊन स्वर्गात अडकलो, कारण का जो व्यक्ती वैष्णव गुरुकडनं दीक्षित आहे तो नरकात तर निश्चित जात नाही. शास्त्र सांगतं नरकाचे दरवाजे बंद होतात ज्या दिवशी आपण दीक्षा घेतो. जरी आपण भक्तीतनं थोडं आपली भक्ती अपूर्ण राहिली किंवा थोडंफार पतन झालं तरी नरकगामी बनत नाही निश्चित रूपाने. जो व्यक्ती वैष्णव गुरुकडनं प्रामाणिक गुरुकडनं दीक्षा घेतो त्याचे नरकाचे दरवाजे बंद. बर, नरकात जाणार नाही, भगवतधामात जाण्या इतकं भक्तीपूर्ण झालेली नाही, मग काय होईल? कुठंतरी ऊर्ध्व लोकांमध्ये जाऊन अडकेल. कुठे? स्वर्ग, महर, जन, तप, सत्य कुठंतरी जाऊन अडकेल. आता तिकडं गेल्यानंतर जेव्हा त्या देवतांना हे कळेल की बाबा ही व्यक्ती प्रभुपादांच्या संस्थेतनं आली आणि इथे येऊन अडकली आहे, शप्पल काढून मारतील. ते सांगत होते एवढं सगळं मिळालं आणि भगवतधाम प्राप्त करू शकले नाही आणि इथं येऊन अडकले स्वर्गात आमच्यासारखे तुच्छ विषय भोग करण्यासाठी, चप्पल काढून मारतील हो तुम्हाला. काय विडंबना आहे बघा, सगळं प्राप्त होऊन जर का आपण करू शकलो नाही तर मग कधी करणार? आत्ता नाही तर मग कधी? सगळं सुलभ आहे, सगळं योग्य आहे. कसा योग जुळून आलाय? नाम आहे, धाम आहे, कथा आहेत, लीला आहेत, भक्त आहेत, आचार्य आहेत, हे सगळं एवढं मोठं संस्थेचं ऑर्गनायझेशन आहे, अजून काय पाहिजे? सगळं तर भगवंत देत आहेत, काहीतरी तर आपल्यासाठी. अहो, तुमच्या तोंडात नाही घशात घास घातलाय, गिळ तर बाबा खाऊ, चावला नाही तरी चालेल, गिळ तर कसा बसा जाऊ तर ते पोटात, अजून काय पाहिजे? एवढा अनुग्रह आहे गोविंदाचा. गोविंद अनुग्रह इक्षितम पित्वा विषम परेतस्य पुनरुत्थानम आत्मना. आणि तरी वारंवार आपण विष पितोय, वारंवार विषयाचं विष पितोय आणि वारंवार आपलं उत्थान करतायत. तेवढी कथा झाली, यात्रा झाली की परत जाऊन आपण विष पितो, परत दोन चार महिन्यांनी एखादी कथा येते, एखादी यात्रा येते, परत उत्थान होत. कोणाच्या कृपेने? गोविंदाच्या कृपेने. जर का विष पिऊन आपण थकत नसू तर भगवत भक्तासाठी सुद्धा थकलं नाही पाहिजे, वारंवार आलंच पाहिजे, तरच काहीतरी होईल, नाहीतर काय खरं नाही. हे सांगून 15वा अध्याय उपसंहार करीत 16व्या अध्यायात प्रवेश करतोय. श्री शुक उवाच, विलोक्य दूषिताम कृष्णाम कृष्ण कृष्णाहिना विभू तस्या विशुद्धिम अन्विच्छान सर्पम तन उदवासयत. सुखदेव गोस्वामी एकाच श्लोकात संपूर्ण कालिय दमन लीला सांगतात. ते म्हणतात विलोक्य दूषिताम कृष्णाम. यमुनेचं एक नाव कृष्णा आहे, कारण का तिचं जल कसं आहे? काळं आहे. मी बघितलं यमुनेचं जल हातात घेऊन बघितलं तर तुम्हाला कळेल की ते काळं आहे. ते पाणी कसं आहे? पण प्रदूषित नाही, ते शुद्ध जलच काळं आहे. त्या काळ पाण्याचा रंगच काळा आहे. यमुनेचं जल कृष्णवर्णीय म्हणून तिचं एक नाव कृष्णा आहे. विलोक्य दूषिताम कृष्णाम, कृष्णाला अशा प्रकारे दूषित झालेलं कृष्णनी बघितलं आणि म्हणून कृष्णाहिना, आही म्हणजे सर्प, कृष्ण आही म्हणजे काळा सर्प, त्या काळ्या सर्पाला कृष्णाहिना सर्पम तम उदवासयत, त्याचं दमन करण्यासाठी
तस्य विशुद्धिम अन्विच्छान, त्या दोघांचं शुद्धीकरण करण्याची इच्छा भगवंताच्या मनात उदित झाली. कोणाचं? कृष्णा आणि कृष्णा ही, यमुनेचं आणि कालियाचं शुद्धीकरण करण्याची इच्छा कोणाच्या मनात उपस्थित झाली? कृष्णाच्या मनात. आणि म्हणून त्यांनी प्रवेश केला. कशात? यमुने. हा एक या एका श्लोकात प्रवेश करून कालियाचं दमन केलं असं सांगितल्यावर सुखदेव गोस्वामींची ट्यूब परत पेटते. अरे हे काय केलं? परीक्षित महाराजांचे, परीक्षित महाराज म्हणतात, श्री राजोवाच कथम अंतर्जले अगाधे न्यघृणात भगवान अहिम सवयी बहु बहु युगावासम यथासिद विप्र कथ्यताम. का भगवंतांनी त्या यमुनेच्या जलात प्रवेश केला? अगाध जलात, अंतरजले अगाधम कथम, कशासाठी प्रवेश केला? कोणी प्रवेश केला? भगवान. ते भगवान आहेत, षडैश्वर्य संपन्न आहेत, सर्व शक्ती मान आहेत. त्यांना पाहिजे होतं तर ते तिथं किनाऱ्यावर उभं राहूनच त्यांनी त्या कालियाचा बंदोबस्त ते करू शकले असते. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या शक्ती आहेत. त्या अगाध जलात जाऊन तिथं जाऊन स्वतः काहीतरी करण्याची काय गरज पडली बाबा? ते तर तिथं उभ्या उभ्याच काही करू शकले असते. कालियाला तिथनं हाकलून लावणं कृष्णासाठी काय फार मोठी गोष्ट होती का? बरं, कालियाचं भगवंतांनी वध केला नाही, कालियाचं दमन केलं, कालियाचा वध नाही केला. ते वध करण्यासाठी गेले नाही, मग त्याचं दमनच करायचं होतं तर ते तर किनाऱ्यावर उभं राहून नाही करू शकले असते. आत जाण्याची काय इच्छा होती? कथम अंतर्जले अगाधे न्यघृणात भगवान, भगवान आत का गेले? आणि अहिम सवयी बहु युगावासम यथासिद विप्र कथ्यताम. आणि हा अही, हा सर्प, हा या यमुनेच्या जलात इतके युगावासम म्हणजे इतके युगानुयुगे तिथं काय करत होता आणि तिथं कसा राहू शकला तो आणि हे पाणी इतकं दूषित करू शकला? काय कारण आहे? जिज्ञासा. सुखदेव गोस्वामी बघतायत परीक्षित महाराजांना पुढची जिज्ञासा आहे का म्हणून त्यांनी एकाच श्लोकात त्यांच्या मनात उत्सुकता उत्पन्न करून सगळी लीला सांगून टाकली. परीक्षित महाराज पुढे विचारत, का काय काय गरज होती, का ते आत गेले? अख्ख्या भागवताचा विस्तार फक्त श्रोत्याच्या जिज्ञासेच्या आधारावर झालाय. बघा, आपल्या जीवनात आपल्याला कई प्रकारच्या जिज्ञासा असतात, बरोबर आहे ना? आणि त्या जिज्ञासा आहे म्हणूनच आपण कर्म करतो. आपल्या आयुष्यात जिज्ञासा आहेत. आपल्याला शिक्षण घ्यायची जिज्ञासा आहे म्हणून आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिकलो. आपल्याला धन कमवण्याची जिज्ञासा आहे म्हणून आपण आपला व्यवसाय करतोय, नोकरी धंदा इत्यादी करून धनार्जन करतोय, अर्थार्जन करतोय. आपल्याला इंद्रिय सुख प्राप्त करण्याची जिज्ञासा आहे म्हणून आपण वेगवेगळी उपकरणं घरात आणतोय. आपल्याला एक सुखसुविधा संपन्न जीवन जगण्याची जिज्ञासा आहे म्हणून आपण अनेक प्रकाराने त्यासाठी उपाय करतोय. जे काही आपण करतोय ते जिज्ञासेच्या आधारावर करतोय. हे करून बघायचंय, हे करून अनुभव घ्यायचा आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो कशासाठी? बघायला. हा, तिथं जाऊन बघायचं. अरे ते बघायला तर तुला आजकाल तुझ्या स्क्रीनवर पण दिसतंय. तिथं जाऊन बघायचं काय आहे? जिज्ञासा आहे. काय आहे? अनुभव घ्यायचा आहे. जीवाला प्रत्येक क्षणी मनात जिज्ञासा आहे. हे करायचंय, हे करायचंय, का करायचंय? नाही, अनुभव घ्यायचा. हे करून बघायचंय, बघायचंय कसं वाटतंय. गावात राहणाऱ्या व्यक्तीला पुणे मुंबईत यायचंय, पुणे मुंबईत असणाऱ्या व्यक्तीला लंडन न्यूयॉर्कला जायचंय, न्यूयॉर्कमध्ये असणाऱ्या व्यक्तीला चंद्रावर जायचंय. जिज्ञासा आहे कायम, काहीतरी वेगळं करण्याची जिज्ञासा आहे. व्यक्तीच्या मनात जिज्ञासा ही जन्मापासून असते. ज्या क्षणी या जगतात त्याचं अवतरण होतं त्या क्षणापासून जिज्ञासा असते. लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्ही बघता जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टीची. बघायची जिज्ञासा असते, ऐकायची जिज्ञासा असते, चाखायची जिज्ञासा असते,
त्यावेळेसपासनं ते पार शरीर थरथर कापायला लागतं, इतकं वृद्ध होतं, तोपर्यंत आपल्या मनात जिज्ञासा असतेच. क्युरिओसिटी हे मानवी स्वभाव आहे, ह्युमन टेंडन्सी आहे. प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा त्याच्यामध्ये असते, म्हणून आपल्या समाजात एवढे रिसर्च चालतात, स्पेस रिसर्च हे ते, का? जिज्ञासा आहे. पण ती जिज्ञासा जर का भौतिक अन्वेषणाप्रती असेल तर त्या जिज्ञासेच्या फलस्वरूप आपण भौतिक भवबंधनात अडकून राहतो. आणि म्हणून वेदोक्ती आहे जीवस्य तत्वजिज्ञासा. जीवाला तत्वजिज्ञासा असली पाहिजे, ब्रह्मजिज्ञासा असली पाहिजे, उच्च जिज्ञासा असली पाहिजे. छोटी जिज्ञासा करता कामा नाही. छोटे विचार करणारे, छोटी जिज्ञासा असणारे लोक कधीच प्रगती करू शकत नाही, ना भौतिक ना आध्यात्मिक. जिज्ञासा ही कायम मोठी पाहिजे, ब्रह्मजिज्ञासा. कसली जिज्ञासा? जीवतत्व काय आहे, मी कोण आहे, भगवान कोण आहेत, आपला संबंध काय आहे, आपण कसं भगवत प्राप्ती परत करू शकू, ह्याची जिज्ञासा असली पाहिजे. ती जिज्ञासा हृदयात असेल तर आपण त्या दिशेने कार्य करू, त्याची जिज्ञासा नसेल तर मग आपली भक्ती साधना शिथिल व्हायला लागेल. जेव्हा आपल्याला असं जाणवायला लागतं की माझी कुठंतरी भक्ती साधना शिथिल होतीये, माझा जप नीट होत नाहीये, माझं श्रवण नीट होत नाहीये, कथेत बसला असताना सुद्धा माझं मन इकडे तिकडे फिरतंय, डोळे इकडे तिकडे फिरतायत, कान आणि डोळे. म्हणून सांगितलं जातं कथा श्रवण करताना समोर येऊन बसायचं. समोर असलं म्हणजे समोर जे दिसतं त्याकडेच बघतो, मागे बसून एवढा मोठा व्ह्यू मिळतो बघायला, काय चाललंय, कोण काय करतंय, कोण कुठं फिरतंय, कोण कसं चाललंय. हे डोळे आणि कान आपल्याला मनाला स्थिर नाही होऊ देत, नाही होऊ देत. प्रयास करावा लागतो, प्रयास येणं, प्रयास करून मन एकाग्र करावं लागतं तर ते एकाग्र होतं, नाहीतर नाही. जिज्ञासा असणं फार आवश्यक आहे. आपण कुठलीही गोष्ट विदाऊट मोटिवेशन, विदाऊट जिज्ञासा करूच शकत नाही, नॉट पॉसिबल. मोठ्या मोठ्या श्रोत्यांनी जिज्ञासा केली, परीक्षित महाराजांसारख्या, विदूर जिज्ञासा करतायत मैत्रेय मुनींकडे, युधिष्ठिर महाराज जिज्ञासा करतायत नारद मुनींकडे, निमी महाराज जिज्ञासा करतायत नवयोगेंद्रांकडे. कोणी कोणी जिज्ञासा नाही केली बघा, प्रत्येकाने जिज्ञासा केली. जिज्ञासेच्या फलस्वरूपच ज्ञान प्रवाहित होतं, जिज्ञासा नसेल तर ज्ञान प्रवाहित होत नाही. परीक्षित महाराजांची परीक्षा घेतली जाते शुकदेव गोस्वामींकडनं, की यांना अजूनही जिज्ञासा आहे का? परीक्षित महाराज काय झालं, काय झालं, कसं काय झालं सांगा बरं जरा. ब्रह्मण भगवतस्तस्य भूमना स्वच्छंद वर्तिनहा गोपालोदार चरितम कत्रपेत अमृतम जुषन. हे ब्रह्मण, ब्रह्मण त्या व्यक्तीला म्हणतात जो वेद जाणतो. ब्रह्म म्हणजे वेद, जो वेद जाणतो त्याला ब्रह्मण म्हणतात. जो ज्ञानी आहे, तत्ववेत्ता आहे, विद्वान आहे त्याला ब्रह्मण म्हणतात. हे ब्रह्मण, हे शुक, भगवतस्तस्य भूमना स्वच्छंद वर्तिनहा गोपालोदार चरितम. तस्य चरितम, भगवंताचं चरित जे उदार चरित आहे. कोणाचं चरित? भगवंत. भगवंत कसे आहेत? भूमना. भूमना म्हणजे ते सर्व शक्तिमान आहेत, सर्वोच्च आहेत, सर्वोत्कृष्ट आहेत, ते भूमना आहेत. सगळ्या प्रकारचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, सगळं काही त्यांच्या इच्छेनेच होतं, आणि ते स्वच्छंद वर्ती आहेत. छंद म्हणजे इच्छा, स्वच्छंद वर्ती, जे स्वतःच्या इच्छेने
कार्य करतात. आपण स्वतःच्या इच्छेने कार्य करू शकतो का? स्वच्छंद, आपण स्वच्छंद आहोत. आपण स्वच्छंद आहोत का? झोपले काय सगळे? स्वच्छंद. आपली कितीही इच्छा असेल तरी ती इच्छा पूर्ण व्हायची का नाही हे आपल्या हातात. कारण का आपली इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आपल्याकडे असती तर आपण आज कुठे असतो? पंढरपुरात बसलो असतो. हा, कुठे असतो? त्याला काय सीमा नाही आहे, जी काय उत्तर येतील याची काही गॅरंटी नाही. जर का असं म्हटलं गेलं की काय इच्छा आहे बोला, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. काय इच्छा असेल आपली याची काही सीमा नाही आहे. आपण स्वच्छंद नाही, आपण परच्छंद आहोत. आपण दुसऱ्याच्या इच्छेने कार्य करतोय. इच्छा करण्याची शक्ती आपल्यात आहे, इच्छा पूर्ण होईल का नाही ही शक्ती आपल्यात नाही आहे. आपण परच्छंद आहोत. भगवंताची जशी इच्छा आहे, मायेची जशी इच्छा आहे, तसं आपण कार्य करतोय. स्वच्छंद नाही होत. भगवान स्वच्छंद आहे. ते स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात, स्वतःच्या इच्छेने त्यांचे आई वडील निवडतात, तिथं ते आविर्भूत होतात. त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते अंतर्धान होतात, पाहिजे त्याला दर्शन देतात, पाहिजे त्याप्रमाणे ते विहार करतात, पाहिजे त्याप्रमाणे ते लीला करतात. आपण तसं नाही करू शकत. आपण सगळ्यासाठी बाध्य आहोत. आपली इच्छा असताना सुद्धा आपण काही गोष्टी करू नाही शकत, आणि इच्छा नसताना सुद्धा बरंच काही आपल्याला करावं लागतं. आपण परच्छंद आहोत. कोणाला इच्छा आहे सांगा बरं, मरमर करून पैसा कमवायची? जर का फुकट पैसा मिळाला तर कोणाला नकोय? कोणाला नकोय? त्याला अधिकाधिक भौतिक सुख मिळावं. इच्छा प्रत्येकाला आहे, पण मिळतंय का? किती मिळतंय? ती आपली इच्छा नाही आहे, ती त्याची इच्छा आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला जेवढं मिळणार आहे तेवढंच मिळणार आहे. आपण परत छंद आहोत. कोणाला नकोय अतीव सुंदर रूप प्राप्त व्हावं? पण जे शरीर आपल्याला भगवंतानी दिलंय ते त्याच्या इच्छेने दिलंय. आपल्या इच्छेने आपल्याला जर का सांगितलं असतं की निवडा तुम्हाला कुठल्या कोळात कोणापोटी जन्म घ्यायचा आहे, तर मला वाटतं बिलगेट्सच्या घरी तर क्रिकेट टीम नाही, काय म्हणावं त्याला, त्याचं किती संख्या झाली असती त्याचा काय हिशोब नाही. आपल्या इच्छेवर काही अवलंबून नाहीये. भगवान स्वच्छंद आहेत, आपण परच्छंद आहोत. त्या स्वच्छंद भगवंताचं चरित्र कसं आहे बरं. दुसरी गोष्ट, आपण जर का स्वच्छंद झालो तर आपण काय करू? आपण उत्पाद करू, बरोबर ना? आपल्याला जर का शक्ती दिली गेली की तुमच्याकडे पूर्ण शक्ती, तुम्हाला काय करायचं ते करा. पहिल्यांदा काय कराल? लिस्ट काढाल कोणाकोणाला डिशुम डिशुम डिशक्या डिशक्या डिशक्या. उत्पाद करायला आपण मोकळे. तुमच्याकडे 24 तास आहेत. 24 तासात तुम्ही जी काही कर्म कराल त्याचं कुठलंही बंधन लागणार नाही. कोणी तुम्हाला विचारणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा. कोणाला मारायचंय ते मारा पूर्ण शक्ती तुमच्याकडे. किती बँका लुटायच्या त्या लुटा. कुठल्या देशावर आधिपत्य गाजवायचं ते गाजवा. काय करायचं ते करा. कोणी तुम्हाला विचारणार नाही. संपूर्ण शक्ती तुम्हाला दिली गेली असं म्हटलं तर आपण काय करू? आपण फक्त आणि फक्त उत्पातच माजवू, दुसरं काही करणार नाही. का? कारण का आपलं चरित्र. आपलं चरित्र तसं आहे. निजेंद्रिय प्रीती वांछा एवढंच आपला उद्देश आहे. आपलं चरित्र तसं आहे. भगवंताचं चरित्र उदार आहे. गोपाल उदार चरितम. ते स्वच्छंद असले तरी त्यांच्याकडून उत्पात होत नाही. त्यांच्याकडून कल्याणच होतं, लोककल्याण होतं. आणि म्हणून असलं चरित्र हे वारंवार गायलं पाहिजे. कह तृप्येत अमृतम जुषम.
असं हे भगवंताचं उदार चरित्राचं गान करीत हे अमृत प्राशन करून हे कथामृत प्राशन करून कोण कसा तृप्त होऊ शकेल. सुखदेव गोस्वामींना बघायचं होतं की परीक्षित महाराजांच्या मनात अजूनही इच्छा आहे का नाही. परीक्षित महाराज म्हणतात क तृप्ती येत कसं कोण तृप्त होऊ शकेल. भगवंताची ही कथामृत पान करून मी तृप्त नाही झालोय, कृपा करून मला सांगा. श्री शुक उवाच कालिंद्याम कालियस्यासि हृद कश्चित विषाग्निना श्रप्यमाण पया यस्मिन पतंत्य उपरिगा खगा. कालिंदीचा यमुनेचा एक हिरद होता. हिरद म्हणजे एक असा भाग नदीचा ज्याच्यात प्रवाह नाहीये, पाणी स्टॅग्नेट होत, असा एक दह ज्याला म्हणतात डोह, जो प्रवाह एकीकडे राहिला पण त्या प्रवाहाचं पाणी येऊन तिथं थोडं स्थिर होतंय, ते प्रवाहात नाहीये असा डोह आहे. त्या डोहात कालियस्यासित कालिय नावाचा एक सर्प राहायचा. त्याच्या विषाग्नीना त्याच्या मुखातून जे विष बाहेर पडायचं निरंतर, श्रप्यमाण पया यस्मिन, त्यांनी ते संपूर्ण पाणी कसं झालं होतं, विषानी भरून गेलं होतं. आणि इतकं भयानक ते विष होतं की पाणी उकळायचं त्या विषाच्या प्रभावाने. इतकं गरम, इतकं उग्र ते विष होतं, त्या विषाच्या प्रभावाने त्या डोहातलं पाणी उकळायचं आणि त्यातनं भयंकर अशा वाफा बाहेर पडायच्या विषारी. आणि काय व्हायचं, त्या वाफांमुळे पतंती उपरिगा खगा. खग म्हणतात पक्ष्यांना, ख म्हणजे खम म्हणजे आकाश, ग म्हणजे जे आकाशातनं जातात त्यांना खग म्हणतात. ते खग त्याच्या वरनं गेले जरी उपरिगा खग पतंती, त्या विषारी वाफांच्या प्रभावाने तिथनं वरनं जाणारे पक्षी सुद्धा मूर्छितून खाली पडत. इतकं भयानक विष त्याच्या मुखातून. कालियाला अनेक फण होते, त्यापैकी 100 मुख्य फण होते, पण असे अनेक छोटे मोठे फण होते. आणि त्या फणातनं त्याच्या नाकातनं मुखातनं आणि डोळ्यातनं फक्त विष आणि विषच बाहेर पडायचं, इतका उग्र होता तो. आणि हे उग्र विष त्या अख्ख्या नदीमध्ये त्या डोहामध्ये पसरलेलं होतं, ते पाणी उकळत होतं आणि ते पाणी उकळत उकळत प्राण्यांना पशूंना आणि तिथं राहणाऱ्या मनुष्यांना त्रास द्यायचं. विप्रुष्मता विषादोर्मी मारुतेना अभिमर्षितः म्रियन्ते तीरगायस्य प्राणिनः स्थिर जग जंगमः. आणि जी हवा वाहायची मरुत, जी हवा वाहायची आणि ती हवा त्या डोहाच्या पाण्याला स्पर्श करून जेव्हा ती वाहत असे तेव्हा तीरगा त्या तीरावर असणारे सुद्धा जे जीव होते, स्थिर आणि जंगम, स्थावर आणि जंगम, हे सगळे जीव जे आहेत, ते सगळे प्राणी जे आहेत, त्या वाऱ्याच्या प्रभावाने, जे वारं त्या डोहातनं डोहाला स्पर्श करून पुढे आलंय, त्या विषारी वाऱ्याच्या प्रवाहाने तीरावर असलेले प्राणी, स्थावर अथवा जंगम, ते सुद्धा म्रियंते मृत्यूला प्राप्त व्हायचे. इतकं भयानक ते विष होतं. तम चंड वेग विष वीर्यम अवेक्षतेन दुष्टम दुष्टाम नदीम च खलसम्य मनावतार कृष्ण कदंबम अधिरुह्य ततो अतितुंगम आस्फोट्य गाढ रसनो न्यपतत विशोले. तम चंड वेग विष वीर्यम आवेक्ष आवेक्ष, कृष्णनी बघितलं की या विषयाचा वेग चंड प्रचंड आहे, खूप मोठा याचा प्रभाव आहे, अतिशय उग्र विष आहे.
तेन दुष्टाम नदीम च खलसम्यमनावतार ज्यांचा अवतार खलांना किंवा दुष्टांना संयमित करण्यासाठी झालेला आहे, नियंत्रित करण्यासाठी झालेला आहे, ते भगवान अशा दुष्टाला नदीतनं बाहेर काढण्यासाठी त्याच्यात उडी मारायला कदंबम आदिरुह्य ततोती तुंगम त्या किनारावर असलेल्या कदंब वृक्षाच्या सर्वात उच्च शिखरावर चढले. कोण? कृष्ण. कसे? कृष्ण खल संयम्य, जे खलाला संयमित करण्यासाठी ज्यांचा अवतार झालाय, खल निग्रहणाय, जे खलाला निग्रहित करण्यासाठी ज्यांचा अवतार झालाय ते त्या कदंब वृक्षाच्या अतितुंग उत्तुंग सर्वात वरच्या फांदीवर चढले आणि तिथनं आस्फोट्य गाढ रसनो नेपतत विश्वळे आणि तिथनं त्यांनी त्या डोहात उडी मारली. कशी उडी मारली? प्रचंड वेगाने उडी मारली, आस्फोट्य. सुखदेव गोस्वामी पुढे जाऊन सांगतात की 100 धनुष्य इतकं ती लाट वर उडाली. एक धनुष्य 4 हाताचा होतो, म्हणजे साधारण 6 फुटाचा. 600 फूट पाणी वर उठलं, इतक्या प्रचंड वेगाने कृष्णाने त्याच्यात उडी मारली. खलसंयमन, खलांना संयमित करण्यासाठी भगवान अवतरित झाले. वास्तविक जर का बघितलं भगवंतांच्या या लीला काळात त्यांनी साधूंचा परित्राण करण्यापेक्षा खलांचा निग्रह जास्त केलाय. विनाशायच दुष्कृताम हेच कार्य जास्त केले, त्यासाठीच ते आले, दुष्कृतांचा विनाश करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विनाश केला. आणि असे खल, आता ठीक आहे तुझ्या शरीरात विष आहे तर ते तुझ्या शरीरात ठेवणं बाहेर कशाला उगीच फेकत फिरतोय? साधी गोष्ट होती, तुझ्या शरीरात विष आहे बाबा, लोकांना दाखवतोय का माझ्या आतमध्ये इतकं विष आहे, कशाला बाहेर फेकतोय? बर फेकतोय तर फेकतोय, सगळ्या फणातील जी काही छिद्र आहेत फणाला, त्या सगळ्या छिद्रातनं विषच बाहेर येते. डोळ्यातनं विष बाहेर येते, मुखातनं विष बाहेर येते, नाकातनं विष बाहेर येते, सगळ्यातनं विषच बाहेर येते. हा खलांचा स्वभाव असतो, जिथं जातात तिथं फक्त आणि फक्त विष प्रवाहित करतात. ते कधी कोणाकडे प्रेमाने बघू शकत नाहीत, कधी कोणाशी प्रेमाने बोलू शकत नाहीत. बघितलं तरी त्यांच्या डोळ्यातनं विष बाहेर पडतं, बोलले तरी त्यांच्या मुखातनं विष बाहेर पडतं, सगळीकडे विषच विष. काय करणार, अशा खलांना समजवून सांगून तरी काय उपयोग आहे? त्यांना समजवू शकत नाही, त्यांचा पूर्णपणे नायनाटच करावा लागतो. खल, प्रल्हाद महाराज म्हणतात मोदेत सर्पवृश्चिक हत्या, साधूरपी मोदेत सर्पवृष्टिक हत्या. साधू जरी व्यक्ती असेल, एखादा भक्त जरी असेल, तरी सर्प आणि वृश्चिकाला मारल्यानंतर त्याला आनंद होतो. वास्तविक साधूला कोणाची हत्या केल्यावर कधीच आनंद होत नाही, पण सर्प आणि वृश्चिकाची हत्या केल्यावर साधूला सुद्धा आनंद होतो. साधूरपी मोदेत का? कारण का, हे असे प्राणी आहेत जे निष्कारण दुसऱ्यांना त्रास देत असतात. आता सापाला तुम्ही बसून जर का जवळ गोंजारलं जरी, प्रेमाने त्याला दूध प्यायला घातलं, तरी तो तुम्हाला डसल्याशिवाय सोडणार नाही. विंचवाला जर का तुम्ही प्रेमाने स्वतःच्या मांडीवर घेतलं, ये रे बाळा म्हणून जर का घेतलं, तरी तो तुम्हाला डंक मारल्याशिवाय सोडणार नाही. स्वतःच नुकसान झालं तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास होईल असं वागणारेच खल असतात, त्यांना खल म्हटलं जात. आणि अशा खलांचा समाचार घेण्यासाठी भगवान येतात. इतर जीवांना त्रास देणारे नाना प्रकारे खल आहेत.
सर्प हृदय पुरुष सार निपात वेग संक्षोपित उरग विष उच्च वसितांबु राशि प्रयक्लुतो विष कषया कषाय विभीषणोर्मीर धावन धनु शतम अनंत बलस्य किंतत। त्या पाण्यात खूप मोठा उद्वेग झाला, कृष्णाने जेव्हा उडी मारली तेव्हा धावत धनुशतम 100 धनुष्य इतकं पाणी वर उडालं, जवळजवळ 600 फूट पाणी वर उडालं, इतका प्रचंड वेग। आणि मुद्दा म्हणून त्यांनी तसं केलं जेणेकरून सगळ्यांना कळावं की त्यांचा काळ इथं आलाय। क्षोभ उत्पन्न झाला पाण्यामध्ये संक्षोभित, आणि त्यामुळे उरग, सापाला उरग म्हणतात, उर म्हणजे पोट किंवा छाती, जो आपल्या पोटाच्या छातीच्या बळावर चालतो ग त्याला उरग म्हणतात। उरग सुंदर आहे ना संस्कृत भाषा, एक एक शब्द कसा। त्यांनी विष उच्छ्वासित अंबू, त्यांनी उच्छ्वासन केलं कशाच, काय ओकलं, त्यांनी काय ओकलं, विष ओकलं। आता बघा सर्वानंद प्रदायक भगवान त्याच्या जवळ आले आणि तो काय करतोय, विष ओकतोय। हा खलांचा स्वभाव आहे। सर्वानंद प्रदायक भगवंताला तुम्ही कोणासाठी तरी घेऊन जा आणि ते तुमच्यावर विषप्रयोग करतात, त्यांच्या वाणीतनं, त्यांच्या दृष्टीतनं, त्यांच्या कानातनं विषच विष बाहेर पडत। आपण त्यांना भगवंताविषयी सांगतो आणि ते नाहक फालतू काहीतरी बडबड करत आपला प्रतिकार करतात, विष। एक तर नास्तिक असतात ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, भगवंताच्या सत्तेवर विश्वास नाही, त्यांचा कशावर विश्वास आहे, स्वकर्तृत्वावर विश्वास आहे, नास्तिक असतात ते। एक वेळ परवडले, पण हे जे नसत्या फालतू फिलॉसॉफी प्रस्तुत करणारे लोक असतात ना, ते फार त्रासदायक असतात, ते विषच विष ओकत असतात। ते म्हणतात भगवान कृष्ण नाहीये, भगवान कोण आहे, परमपिता, परमपिता शिव भगवान आहे। कशाच्या आधारावर, भगवद्गीता कृष्णनी सांगितलीच नाही आणि लोक सुद्धा कसली मूर्ख आहेत, कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं, हे ऐकत बसतात शांतपणे। मग इतक्या अज्ञानी जीव हे मनुष्य आहेत का पशु आहेत, ज्याप्रमाणे पशु ते बकरा असताना दुसऱ्या बकऱ्याच्या मागे, एका बकऱ्याच्या मागे सगळी बकरे चाललेले असतात आणि ते बकरा जर का त्यांना खड्ड्यात जरी घेऊन गेलं तरी ते त्याच्या मागे जाऊन खड्ड्यात पडतात, विचारच करत नाही, डोकं वर काढून बघतच नाही कुठं चाललोय ते। कोणीतरी अज्ञान पसरवतंय आणि आपल्याला देवाने बुद्धी न दिल्यासारखं आपण कुठलाही विचार न करता ते अज्ञान स्वीकार करतोय, काय शास्त्राचा आधार आहे या सगळ्यासाठी। कृष्णाने भगवद्गीता सांगितलीच नाही, मग कोणी सांगितली, नाही त्यांच्या मुखातून परमपिता, अरे परमपिता कोण आहे बाबा, त्यांच्या मुखातून परमपिता बोलले, कृष्णाने नाही सांगितले। प्रॉब्लेम काय माहिती का, ज्या क्षणी आपण भगवान श्रीकृष्णांची सत्ता स्वीकार करतो ना त्या क्षणी आपल्याला शरणागत व्हावं लागेल आणि आपल्याला शरणागत व्हायचं नाही म्हणून आपण अशी थोतांडगिरी पसरत फिरतो। कारण का ज्या क्षणी आपण भगवान श्रीकृष्णांना परम भगवान म्हणून स्वीकार करू त्या क्षणी सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणम व्रज स्वीकार करावंच लागेल, आणि हे स्वीकार करायचं म्हणजे आपल्या अहंकाराला किती मोठी ठेस आहे। मी कोणाला शरणागत होऊ का बरं, तुम्हाला माहिती का मी कोण आहे, अरे तू कोणी नाहीये, एक हवाची हवेची झुळूक आली तर उडून जाणारा तुच्छ कुठला धुळीचा कण तू, काय अस्तित्व आहे आपलं, काय सत्ता आहे आपली। ब्रह्माजींना वाटत होतं की ते खूप कोणतरी मोठे आहेत, या संपूर्ण ब्रह्मांडाचे सृष्टीकर्ता ते आहेत, आणि या अहंकारात जाऊन त्यांनी कोणाची परीक्षा घ्यायचं तर
गोपाल गोविंदची परीक्षा घेतली, पण जेव्हा त्यांची बुद्धी ठिकाणावर आली तेव्हा ते प्रार्थना करतायत, गोविंद महादिपुरुषम तमहम भजामी। आणि गोविंद कोण आहे? यसैक निश्वसित काल मथावलंब्य जीवंती लोम विलजा जगदंडनाथ विष्णुर महान सह्य कला विशेषो गोविंद महादिपुरुषम तमहम भजामी। महाविष्णू ज्यांची एक विशेष कला आहे। कोण महाविष्णू? ज्यांच्या एक निश्वसित काळापुरत जीवंती लोम विलजा जगदंडनाथ, जगदंडनाथ ब्रह्मांडनाथ, त्यांचं स्वतःच आयुष्य ज्यांच्या एक निश्वसित काळापुरत आहे। आपल्या श्वसनाच्या दोन क्रिया आहेत, एक उश्वसन आणि एक निश्वसन, हवा आत घेणे आणि हवा बाहेर सोडणे। तर उश्वसन म्हणजे हवा आत घेणे आणि निश्वसन म्हणजे हवा बाहेर सोडणे। निश्वसित कालम यस्य एक निश्वसित काल, ज्यांच्या एका निश्वसित काळापुरत जगदंडनाथाचं आयुष्य आहे। आता जगदंडनाथाचं आयुष्य किती हो? 311 ट्रिलियन वर्ष, म्हणजे किती? तो 311 फक्त आकडा छोटा दिसतो, म्हणजे किती? 1000 चतुर्युगांचा त्यांचा एक दिवस आहे। एक चतुर्युग म्हणजे सत्य त्रेता द्वापर कली एकत्र आल्यानंतर जो काळ होतो 43,20,000 वर्षांचा, त्याला एक चतुर्युग म्हणतात। 43,20,000 × 1,000 एवढा ब्रह्माचा एक दिवस आहे आणि तेवढीच ब्रह्माची एक रात्र आहे, म्हणजे 43,20,000 × 2,000 इतकी वर्ष म्हणजे ब्रह्माचे 24 तास आहेत, दिवस आणि रात्र। असे एका महिन्यात 30 वेगळे दिवस असतात। आपल्याकडे सप्ताहात 7 दिवस असतात आणि महिन्यात 4 सप्ताह असतात, त्यांच्या एका महिन्यात 30 वेगळे दिवस असतात, म्हणजे × 30 × 12 आणि असे 100 वर्ष ब्रह्मा जगतो। आणि हा एवढा मोठा काळ काय आहे? महाविष्णूचा एक निश्वसित काळ आहे। आणि हे महाविष्णू ज्यांचा निश्वसित काळ अख्ख्या ब्रह्माच्या आयुष्यापुरता आहे, त्यांच्या एक एक रोमछिद्रातनं संपूर्ण ब्रह्मांड उत्पन्न होतात। जेव्हा ते श्वास बाहेर सोडतात ना, आपल्याला किती रोमछिद्र आहेत मोजू शकतो आपण? आपल्या शरीरावरचे रोमछिद्र आपण मोजू नाही शकत, महाविष्णूच्या शरीरावर किती रोमछिद्र असते? आणि प्रत्येक रोमछिद्रातनं एक एक ब्रह्मांड उत्पन्न होतं जेव्हा ते श्वास बाहेर सोडतात तेव्हा। आणि ते निश्वसित बाहेर सोडलेला श्वास आत घेईस तोवरच ही ब्रह्मांड प्रकट असतात। ते जेव्हा श्वास परत आत घेतात तेव्हा ती सगळी ब्रह्मांड त्यांच्यामध्ये प्रलयंती, आतमध्ये ब्रह्माच्या आयुष्याच्या शेवटी लय पावतात। हे आहेत महाविष्णू। महाविष्णू कोण आहेत? हे आहेत महाविष्णू, ज्यांच्या शरीरातनं अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होतात आणि परत लुप्त होतात। आणि हे महाविष्णू कोण आहेत? विष्णूर महांस इह यस्य कला विशेषो। कला म्हणजे विस्ताराचा विस्तार, डायरेक्ट विस्तार पण नाही। हे महाविष्णू ज्यांच्या विस्ताराचा विस्ताराचा विस्तार आहेत, त्या गोविंदाचं मी भजन करतोय। गोविंद महादिपुरुषम तम अहम भजामी। अहो तो आता 5 वर्षाच्या मुलासारखं गाई चरायला वनात जातोय म्हणजे तो काय लगेच काय ग्वालबाल झाला का? कोण आहे गोविंद? भगवंताची स्थिती समजणं फार आवश्यक आहे। लोकांना आपण सांगायला जातो तेव्हा त्यांच्या मुखातून विष बाहेर पडतं, त्यांना शरणागत व्हायचं नाही। अरे आपली काय स्थिती आहे मला सांगा, ब्रह्माची काय स्थिती आहे? त्यांनी श्वास आत घेतला तर ते भुस्कन आत निघून जातील। आपली काय स्थिती आहे? आपलं आयुष्य त्या वेळेच्या मापनात एका सेकंदाचं सुद्धा नाही आहे। महाराज रैवत गेले ब्रह्माकडे त्यांच्या पुत्री रेवतीसाठी वर मागायला, तर जाऊन त्यांची 2 मिनिटाची चर्चा होती तोपर्यंत तिथं अनेक युग बितून गेली होती। ब्रह्मा म्हणतात अरे तू इथं आलायस तुझ्या मुलीला घेऊन आणि तिकडे पृथ्वी तलावर अनेक युग उलटून गेली आहेत, आता तरी लवकर जा, कारण का येणाऱ्या द्वापर युगात परम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम आविर्भूत होणार आहेत। ते बलराम जे आहेत तुझ्या पुत्रीसाठी योग्य वर आहेत, अशी ही काळगणना आहे।
आपलं आयुष्य फार तुच्छ आहे, आपलं अस्तित्व फार तुच्छ आहे, आपण कुठंच जवळपास सुद्धा बसत नाही, आपण विद्रोह करण्याच्या कुठल्याही लायकीचे नाही आहोत. काय विद्रोह, आणि विद्रोह करायचाच असेल तर हिरण्यकश्यपूसारखा विद्रोह करावं, कमीत कमी भगवंतांनी येऊन आपल्याला मारू तरी द्या. काय अस्तित्व आहे आपलं, हिरण्यकश्यपूचं काय प्रभाव होता. रावण जेव्हा शूर्पणखेने येऊन रावणाला सांगितलं की वनात अयोध्यावासी राम वनवास भोगतायत आणि त्यांची खूप सुंदर पत्नी आहे, तिचं अपहरण करायचं, रावणाच्या मनात लगेच इच्छा प्रकट झाली. त्यांनी जाऊन बघितलं, हा ही स्त्री आपल्याला पाहिजे. त्याने मारीचाला सांगितलं की मारीच, तू असा असा माझा मानस आहे, तू स्वर्ण मृगाच्या रूपात येऊन रामाला लोभित कर, मी इथं सीतेचं हरण करतो. मारीच म्हटलं, मूर्ख आहेस का काय, तुला माहिती का तू कोणाचं हरण करायला निघालायस, चल जरा तुला दाखवतो. म्हणून ते रावणाला घेऊन सुतल लोकात आले. मारीच रावणाला घेऊन सुतल लोकात आला आणि म्हटलं, रावण तू खूप सोनं 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 करतो ना, तुझी अख्खी लंका सोन्याची आहे, इथं माझ्याकडे सोन्याचा एक खूप मोठा पर्वत आहे, जा तुझ्या लंकेत घेऊन. म्हणून एक प्रचंड मोठा पर्वत, 100 योजन ज्याचा परीघ होता, 1 योजन म्हणजे 8 मैल, 800 मैल ज्याचा परीघ होता, असा सोन्याचा एक मोठा डोंगर रावणाला म्हटले, जा तुझ्या लंकेत घेऊन. रावण उचलण्याचा प्रयत्न करतोय, हलवण्याचा प्रयत्न करतोय, ते टिसभर इकडे तिकडे हाले सुद्धा ना. शेवटी वैतागला, म्हटलं, हे तू काय करतोयस, मला काय त्याच्यात गुंतवून ठेवलंय, काय आहे, कशाला मला इथं आणलंयस. तर मारीच म्हणतो, अरे मूर्ख रावणा, मागच्या जन्मात जेव्हा तू हिरण्यकश्यपू होता, ही सोन्याची बाळी तुझ्या कानातली आहे, ती बाळी तू कानात घालून फिरायचा, इतका तू प्रचंड शक्तिशाली होता, आज ती बाळी तू हलवू शकत नाहीये, आणि तुला इतक्या महान शक्तिशाली व्यक्तीला सुद्धा गवताचं पात फाडून फेकून देईल असं ज्यांनी चिरून टाकलं स्वतःच्या नाकांनी, तेच नरसिंहदेव रामचंद्र बनून आले, त्यांच्या पत्नीला पळून न्यायचा तो विचार करतोय. मूर्ख माणसं जरा अक्कल ठिकाणावर आण. पण व्यक्ती जेव्हा कामी होतो ना, तेव्हा त्याला समोरचं काही दिसत नाही. एवढं करून सुद्धा रावण म्हणला, मला मदत करतो का, मी तुझा वध करू. मारीच म्हणला, तुझ्या हातनं मरायच्या ऐवजी रामचंद्राच्या हातनं मरलेलं चांगलं, मरायचंच आहे ना, तू मारण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांनी मारू दे. हा होता हिरण्यकश्यपू. अहो विद्रोहच करायचा आहे तर हिरण्यकश्यपू सारखा करा, नाही तर चुपचाप शरण यावं. काय सत्ता आहे आपली, पुढचं पाऊल टाकेस्तवर आपण जिवंत राहू का नाही याची आपल्याला शाश्वती नाहीये. काय सत्ता आहे आपली. भगवान त्या कालिंदीच्या डोहात झेप घेऊन कालियाचं दमन करतात. हा विषय आपण उद्याच्या सत्रात पुढे नेऊयात. आणि खूप सुंदर विषय आहे हा, कालिया जो आहे हिच्या प्रत्येक क्रियेमध्ये आपल्याला आपलं दर्शन होतं आणि भगवान कसा आपला उद्धार करतात. त्यानंतर नागपत्नींचं स्तवन, भगवंताप्रती जे नागपत्नींनी स्तवन केलंय, तिची स्तुती केली, त्यांना प्रार्थना केली, हे कृष्ण आमच्या पतीला मारू नका. त्याच्या पत्नी धावून आल्यानंतर तर त्यांनी भगवंताची केलेली स्तुती आणि कालियाचा इतिहास या सगळ्यावर आपण विचार करणार आहोत उद्याच्या 2 सत्रांमध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. त्यांना माईक द्या. सकाळी सांगितलेले शब्द प प म आणि पाचवा शब्द कुठला?
प फ ब भ